नमस्कार, मराठी रेसिपी ब्लॉग मीनाक्षी शिंदे चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण मूग डाळीपासून पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहे। त्याच्यासाठी मी एक कप मूग डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची 2 ते 3 वेळा। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण याच्यात पाणी घालणार आहे। इथे मी 2 कप पाणी घातलेलं आहे आणि अशीच 4 तास भिजत ठेवायची डाळ आपल्याला। तर झाकण ठेवून 4 तास भिजत ठेवलेली आहे। आणि 4 तासानंतर बघू शकता आपली डाळ छान भिजलेली आहे। तर बाकीचं साहित्य पाहूया। मी इथे 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, 3 लसूण पाकळी घेतलेले आहेत आणि 1 छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। तर आता आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। त्यानंतर आपण मिरची आणि लसूण आल्याचा तुकडा घेतलेला ह्याच्यात घालूया व ही मिक्सरच्या भांड्यात आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया। थोडं पाणी घालून पेस्ट करायची, जास्त पातळी नाही करायचं। जसं आपण डोशासाठी बॅटर तयार करतो तसेच करायचे असे। त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली व चवीनुसार मीठ घातलेलं आहे 1/4 चमचा। त्यानंतर हे मिक्स करून घेऊया आणि आपण आता लगेचच डोसा तयार करायला घेणार आहे। तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। त्यात थोडंसं तेल घातलेलं आहे, चमच्याने थोडंसं तेल सोडायचं आहे व गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। आता आपण पळीने ह्याच्यात हे बॅटर घालून तव्यामध्ये पातळ पसरून घ्यायचं आहे। जसं आपण डोसा तयार करतो तसं सेम डोसा तयार करायचा आहे। परत थोडेसे साईडने तेल सोडायचं आहे आणि छान असा दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर इथे आता आपण डोसा पलटवून घेऊया। तर असंच आपण हे डोसा दोन्ही साईडनी भाजून घेऊया। इथे पाहू शकता तुम्ही की दोन्ही साईडने आपला डोसा भाजून झालेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खरपूस असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने। हा डोसा तुम्ही सॉससोबत किंवा खोबऱ्याच्या हिरवी चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता। खूप छान टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे। त्यानंतर मी अजून एक डोसा तयार करून दाखवते। सेम तीच प्रोसेस करायची, पळीने घ्यायचे आणि पातळ असं पसरून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि नंतर ना थोडीशी वाढवायची आहे। जेवढा पातळ होईल तेवढा पसरून घ्यायचं आहे पातळ। तुम्हाला जशी साईज तुम्हाला जसं पाहिजे असं तुम्ही करू शकता, लहान मोठे। हा पण डोसा आपण दोन्ही साईडने भाजून घेऊया। ते बघू शकता तुम्ही किती छान जाळी आलेली आहे डोशाला। तर खूप खायला टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे। तर तुम्ही करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा पण डोसा आपण काढून घेऊया प्लेटमध्ये। तर इथे बघू शकता खूप छान कलरही आलेला आहे आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे। माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।